तर आज दत्तजयंती आहे. दत्तजयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत. स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. एका भाविकानं स्वामी समर्थांना चक्क 1111 किलो फळांचा नैवेद्य अर्पण केलाय. या भक्तिमय वातावरणाची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांचे प्रतिनिधी अभिषेक आदित्य यांनी. आज दत्तजयंतीच्या निमित्ताने अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी अक्कलकोट नगरीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण हे सध्या दृश्य झी 24 तासच्या आपल्या माध्यमातून या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरासाठी भाविक हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक हे दाखल झालेले आहेत. अगदी पहाटेपासूनच ही गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण थेट हे दृश्य झी 24 तासच्या माध्यमातून पाहू शकतो. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आहे त्याची पूजा या ठिकाणी सुरू आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी फळांची आरास देखील करण्यात येणार आहे आणि सुंदर अशी फुलांची सजावट या ठिकाणी आपल्याला करण्यात आलेली पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहतोय मंदिराच्या बाहेरची जर परिस्थिती पाहिली तर भक्तांच्या लांबच लांब रांगा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर.